नमस्कार, पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला शेतातली एक अशी वनस्पती घेऊन आलेली आहे की जी तुम्ही पाहिली असेल आणि ती तण म्हणून उपटून फेकली असेल अशी ही एक वनस्पती आहे. ही पाहिलेली असणार, ही तण म्हणून फेकून दिली जाते, परंतु शेतकऱ्यांना तिचं चांगलंच महत्त्व माहीत आहे की तिचं भाजी म्हणून एक उपयोग केला जातो. तिला सुंदरशा ह्या पहा कळ्या आलेल्या आहेत आणि फुलं देखील लागतात तिला पिवळ्या रंगाची. ही मी साईडला एक भाजी उपटून ठेवलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. हे पहा, हिला जाडा घोळ असे म्हणतात. एक घोळची भाजी देखील म्हटली जाते. ज्या शेतकऱ्यांना माहिती आहे की ती घोळची भाजी करून खाल्ली जाते, ते शेतातल्या अशा कायम भाज्या करून खातात, म्हणून शेतकरी हा काटक असतो आणि त्याला कुठल्याही प्रकारचे असे किरकोळ आजार होत नाहीत. तर ही घोळची भाजी ही खायला चवीला जरा आंबट चिंबट लागते, म्हणजे आंबट प्रकारची असते जरा. तर ह्या भाजीमध्ये खूप जास्त असे महत्त्व आहे. ही आंबट असल्यामुळे ज्या सी जीवनसत्व खूप जास्त प्रमाणात असते आणि नॅचरल पद्धतीमध्ये सी जीवनसत्व असल्यामुळे आपल्या शरीराला ती खूप चांगली आवश्यक आहे. हिची सुंदर अशी प्रकारे भाजी करून खाल्ली जाते. तुम्ही यूट्यूबला जाऊन बघू शकतात की तिची भाजी कशी केली जाते, तिची भाजी देखील कशी करायची ह्या देखील मी व्हिडिओ टाकणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करून लाईक करा आणि इतरांनाही व्हिडिओ शेअर करा. तर याला जाडा घोळ म्हणतात. तुमच्या भागात तिला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की कळवा. ह्या भाजीमुळे गुडघे दुखायचं आपलं थांबून जातं, कारण ह्या भाजीमध्ये खूप चांगली चिवट असते. ही चिवट प्रकारची भाजी असते आणि शेतामध्ये कुठल्याही प्रकारची फवारणी न देता ही ॲटोमॅटिक म्हणजे आपोआप उगवलेली भाजी असते. कारण हे जे बी दिसतं आहे, हे फूल, हे बी जे असतं, ह्या बी हे उन्हाळ्यामध्ये सुकून जातं आणि हे पडतं आणि त्यातलं जे बी पडतं त्यातूनच ती पुन्हा दरवर्षी उगवत असते. तिला कुठल्याही प्रकारची तिला उगवली जात नाही, ती नैसर्गिकरित्या आपोआप उगवते अशी ही जाडा घोळची भाजी. ह्यामुळे ह्या भाजीमुळे आपले गुडघे दुखायचे थांबतात. नंतर पोट साफ होण्याचं काम ही चांगल्या प्रकारे करते. वातपित्ताचे प्रकार जर असतील तर ते देखील ह्या भाजीमुळे नाहीसे होतात. त्यानंतर पोट साफ होते, गॅसेसचे प्रमाण कमी होतात. गॅस आपल्याला होत असेल वारंवार तर ह्या भाजीमुळे नाहीसा होतो. त्यानंतर केसांचे प्रॉब्लेम सॉल्व होतात, कारण ही एक नैसर्गिक आयुर्वेदिक भाजी आहे. तर हिला जाडा घोळ म्हणतात. तर ही तुम्हाला जिथे कुठे मिळेल तिथून ती नक्की आणा आणि तिला अगदी थोडेसे चण्याच्या डाळमध्ये जरी करून खाल्ली तरी देखील ती आपल्या शरीराला खूप फायदेकारक आहे अशी ही जाडा घोळ आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढील अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. पाहत रहा, खात रहा.